नमस्कार, मी संजीवनी बागवे पुन्हा येतो तुमच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये. खूप खूप आणि मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत क्रंची, टेस्टी, बनवायला एकदम इझी आणि झटकेपट होणारे स्वीट कॉर्न कटलेट. चला, नाश्त्याला आपण हे कटलेट किंवा टिफिनमध्ये पण देऊ शकतो. तर आता आपण साहित्य पाहून घेऊ. जागा नाही ठेवायला, मी साईडला ढकलले सांगते तुम्हाला. हा ना, हे तीन ब्रेडचे ना क्रम्स घेतले आहेत आणि हे कॉर्न आहेत. हे कच्चेच आहेत, उकडले नाहीत. हे उकडणार नाही, मी बघा नरम आहेत एकदम. आणि कांदा घेतला एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून, सिमला मिर्च ते पण बारीक चिरून घेतले, आणि गाजर घेतलं एक मोठं किसून घेतलं, आणि हिरवी मिरची बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून. सांगते, हा एक मोठा बटाटा होता, तो बारीक तुकडे करून उकडला, त्याची सालं काढले. तर हा मॅश करून घेणार आहे. हे तांदळाचं पीठ आहे, आलं लसूण पेस्ट, धने जिरा पावडर, चाट मसाला, मीठ, लाल तिखट. प्रथम आपण काय करायचं, बटाटा ना मॅश करून घेऊया याच्यातच. बटाटा मॅश करून झाला, आता हे कॉर्न आहेत ना, हे आपण ना मिक्सरमधून क्रश करून घेऊया. कॉर्न ना क्रश करून, जास्त पण बारीक नाही करायचे, दिसायला पाहिजेत. कॉर्नचे कटलेटमध्ये कॉर्न दिसायला पाहिजेत. आता याच्यात ना आपण कांदा, सिमला मिरची, गाजर, हिरवी मिरची, कोथिंबीर, मसाले ऍड करायचे आपल्याला. आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, हे तुमच्या आवडीनुसार घ्या. धने जिरा पावडर सगळे टाकले, आमचूर पावडर. आमचूर पावडरच्या बद्दल तुम्ही लिंबू पिळलं तरी चालेल किंवा चाट मसाला वापरला तरी चालेल. मीठ, तांदळाचं पीठ, जसं लागेल तसं टाकणार आम्ही. तांदळाच्या पिठाच्या ठिकाणी तुम्ही ना कॉर्नफ्लावर वापरलं तरी चालेल. आणि हे ब्रेड क्रम्स, हे तीन ब्रेडचे क्रम्स करून घेतले तुम्ही. तर पाणी न घालता चांगले मिक्स करून घेऊया आपण. अजून थोडं ना तांदळाचं पीठ टाकते मी. ड्राय व्हायला पाहिजे. शिल्लक राहिलेला मसाला होता ना लाल तिखट, ते पण मी टाकून दिला. टेस्ट करून बघितलं, थोडं तिखट कमी वाटलं म्हणून. मग मिक्स करून घेतलं. बघा कॉर्न दिसतात. आता आपण ना कटलेट बनवायला घेऊया. हाताला तेल लावते, जास्त जाड नाही करायचे, मग आतून ना कच्चे राहतात.
हे बघा गोल शेपमध्ये केलंय, तुम्हाला कोणत्या शेपमध्ये करायचे त्यावेळे प्रमाणे तुम्ही करा। एवढे जाड आहेत, पुन्हा थोडं तेल लावते। तर बाकीचे पण असेच करून घेते। छान असे आपले कटलेट बनून झाले। आता आपण त्याच्या बाइंडिंगसाठी पेस्ट तयार करूया। बाउल घेतलंय, मी त्याच्यात तांदळाचं पीठ टाकते। तर थोडंसं पाणी टाकूया, पेस्ट करूया। पिठात ना पाव चमचा मीठ टाकलं, ते थोडं मिस झालं। मस्त अशी पेस्ट तयार केली बघा, थोडी पातळ पाहिजे। आणि इकडे आपले ब्रेड क्रम्स आहेत, पुन्हा एकदा ब्रेड क्रम्स घेतलेत मी। ब्रेड क्रम्स नसतील तुमच्याकडे तर तुम्ही काय करता, पोहे आहेत ना आपले कांदे पोहे वापरतो, ते पोहे ना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे ह्याच्या बदली। त्याच्यात आपण आपल्याला ना कटलेट डीप फ्राय करायचे आहेत। आणि तिकडे तेल गरम करत ठेवलंय कढईत मी। आता ना ब्रेड क्रम्स मध्ये गोळ घ्यायचे ना, दाबून दाबून लावून घ्यायचे क्रम्स। साईडला उभं करून ठेवा, ते दुसरं पण एका तऱ्हेने पेटात ना डीप करून घ्यायचं, दुसऱ्या तऱ्हेने ब्रेड क्रम्स मध्ये दोन हाताला चिकटतात ब्रेड क्रम्स, या हाताने डीप करून घ्यायचं, या हाताने क्रम्स लावून घ्यायचं। बाकीचे पण मी असेच करून घेते। हे बघा एवढ्यांना ना ब्रेड क्रम्स लावून झाले, बाकीचे मी ना मी नंतर करते। आता आपण ना डीप फ्राय करूया। तेल गरम झालंय, कडकडीत तापून घ्यायचं पहिला, नंतर लो करायचा गॅस। गॅस मी कमी केला, तर अलगच सोडायचं। तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता। खालच्या साईडने थोडे कडक झाल्यानंतर पलटवायचं आपण। तेल जरा तापले म्हणून घ्यायचं ना मी लो केलंय, थोडं थंड झालं की मी मीडियम करणार। एवढं मस्त लाल झाले, आता आपण हे बघा आता दुसऱ्या साईडने पलटवायचं। दुसऱ्या साईडने पण पलटवून झाले, ते सारखे एकदम खरपूस भाजून घ्यायचं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत। दोन तीन वेळा इकडून तिकडे पलटवून करायचं, मीडियम गॅसवरच करायचं तळायचं। नाही तर काय होतं, फास्ट केला ना गॅस तर ते वरून लाल दिसणार ना, आतून कच्चे राहणार।
आतमध्ये ते भाज्या आपण टाकल्या त्या सगळ्या कच्च्या आहेत ना, त्या आपण शिजायला पाहिजे. हे बघा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण फ्राय केले त्यांना. आता आपण काढून घेऊया. पूर्ण तेल निथळू द्यायचं. मस्त दिसतात बघा. बाजूला टिश्यू पेपर तिथे काढते. दुसरे ते पण मी फ्राय करून घेते. टिश्यू पेपरवर काढले मी. ते सुरेख दिसत आहेत बघा. चला हे पण करून झाले आपले. मी काढते. मी मस्त खरपूस तळून घेतले. आता गॅस बंद करते. बाकीचे नंतर करते. मुलांना खूप आवडतं. त्यांना सुट्टी असते तेव्हा मी करते. किती मस्त असे झाले आपले कॉर्न कटलेट. आपल्याकडे क्रंची आहेत की हे बघा. मस्त. मला आवडतात ना, मी करते. तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडते. तुम्हाला ना आता मी आता सर्व करूया. हे तुम्ही ना सॉस बरोबर ग्रीन चटणी बरोबर पण खाऊ शकता. मस्त असे आपले कटलेट तयार झाले. मी ग्रीन चटणी बनवली. याच्यात ना मी पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि ब्रेड क्रम्स टाकून बनवले आणि सॉस. किती सुंदर आणि जबरदस्त दिसतात बघा. स्वीट कॉर्न कटलेट आपण बनवले, त्याच्यावर हिरवी चटणी, सॉस बघूनच तोंडाला पाणी सुटले बघा. मस्त असे. चला तुम्ही पण नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की नक्की सांगा माझी रेसिपी कशी झाली ते. चला आपण पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि माझी पूर्ण रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप आणि मनापासून धन्यवाद. बघा आता मी तुम्हाला एक ना तोडून दाखवते. मस्त झाल्या बघा. आतून पण एकदम सुंदर दिसतंय. खाऊन बघते. मस्त क्रंची झाल्या, टेस्टी पण.